लवकरच मनसे महायुतीत सहभागी होणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। दिल्लीत राज ठाकरे अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा, बाळा नांदगावकरांना लोकसभेचं तिकीट मिळण्याचीही शक्यता। आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, भाजप मनसे युतीवरून उद्धव ठाकरेंचा टोला, तर महाराष्ट्रात ठाकरेंच्याच नावावर मतदान होतं, मोदींच्या नावावर मतं मिळत नसल्याचीही केली टीका। मनसे शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या 21 मार्चला स्वतंत्र बैठका, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। शरद पवार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, माढा सातारा किंवा पुण्यातून निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह। माढ्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, माढ्यातील 6 आमदार भाजप उमेदवार रणजित सिंग निंबाळकरांसाठी काम करणार, फडणवीसांची शिष्टाई फळाला। अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा, तर शरद पवारांचंही तुतारी चिन्ह कायम, सुप्रीम कोर्टाचा दोन्ही पवारांना दिलासा। शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची 2 दिवसात घोषणा, 14 जागांवर लोकसभा लढवणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती, तर 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याचीही शक्यता। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे आज शरद पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध ज्योती मेटे असा सामना रंगण्याची शक्यता। लखन भैया एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी, जन्मठेपेची शिक्षा कायम, तर 3 आठवड्यात शरणागती पत्करण्याचे मुंबई कोर्टाचे आदेश।